बाळापाची वाडी येथे नागपंचमीनिमित्त मोठी गर्दी, हजारो भाविकांनी घेतले पंचलिंगाचे दर्शन। पाहू आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतलेली विशेष माहिती। मिरजपूर भागातील पायापाची वाडी येथे नागपंचमीच्या निमित्ताने मोठी यात्रा भरते। येथील पौराणिक पंचलिंग म्हणजेच शंकराचे देवस्थान आहे। पूर्वी या मंदिराभोवती दंडकारण्य होते असे सांगण्यात येते। इसवी सन 1150 दरम्यान येथे खेचर ऋषींचे वास्तव्य होते, तसेच संत नामदेव महाराज यांचे सुद्धा काही काळासाठी वास्तव्य होते अशी माहिती सांगितली जाते। या मंदिरात चार बाजूने चार लिंग व मध्ये महादेवाचे पिंड असे पंचलिंग म्हणून प्रसिद्ध आहे। या पिंडीवर 5 फड्यांच्या नागांची प्रतिमा आहे, त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी येथे येऊन दर्शन घेतले की प्रत्यक्ष नागराजाचे दर्शन घेतल्यासारखे होते असे मानले जाते। म्हणून मिरजपूर भागातील अनेक भाविक येथे येऊन दर्शन घेतात। काल नागपंचमीच्या निमित्ताने या भागातील अनेक लोक दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रत्येक भाविक भक्त मनोभावे दर्शन घेताना दिसत होते व ग्रामस्थांच्या वतीने दर्शनासाठी आलेले भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येत होते। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।